क्रांतिकारी जयवीर जय शिवराय आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये पिंपरी निर्मल या गावामध्ये आमचं जे बौद्ध समाज राहतंय त्या बौद्ध समाजावर एकंदरीत इथली पाहणी केली तर समाजावर इलेक्शनचा राग काढून राजकारणाचा राग काढून आज या दोन घरावर मोठ्या प्रमाणात हल्ला चढवला. हल्ला चढवत असताना इथलं आत्मधलं कुटुंब जे होतं ते पूर्णपणे भयभीत झालेलं आणि पूर्णपणे यांचं इतकं नुकसान करून टाकलं. त्यांच्या गाड्या असतील, त्यांचं घरदार असेल, त्यांच्या ज्या जीवनाक्षुक वस्तू असतील, जे अन्नधान्य असेल ते पूर्णपणे त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला आणि संपवलेलं आहे. एकंदरीत आग लावण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी आम्ही वच्च सरली आहोत, आमचा इथं दबदबा राहिला पाहिजे या हिशोबाने हा हल्ला झालेला आहे. मी या घटनेचा प्रथम तो जाहीर निषेध करतो की खरं तर अहमदनगर जिल्हा हा जातीवादी घोषित जिल्हा झाला पाहिजे, कारण का ह्या जिल्ह्यामध्ये महिन्याला महिन्याला जातीवाद घडतोय. म्हणजे हा जातीवाद काय समजाव, आम्ही माणूस म्हणून आहेत का नाही हा देखील आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडलाय. आमचा समाज आज कशा पद्धतीने या ठिकाणी जगतोय, म्हणजे थोडी तरी समाजाची उन्नती झाली का, तुमच्या डोळ्यामध्ये खुपवतोय का, हा देखील माझा या ठिकाणी प्रश्न आहे. प्रकरणाला न्याय मिळला पाहिजे. न्याय जर नाही मिळला तर विखे पाटील तुम्ही समजा मुंबईच्या मंत्रालयामध्ये जेव्हा जेव्हा याल तेव्हा तेव्हा तुमच्या तोंडाला काल पासल्याशिवाय पॅन्थर राहणार नाही. आणि नुसती शोबाजी ऍक्टिंग वगैरे करत नाही तर रिअली सांगतो, पॅन्थरच्या माध्यमातून पॅन्थर जेव्हा आक्रमक होतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना भारी पडेल. इथं माझ्या मायमाऊलीवर जो अन्याय झालेला आहे आज इथे एक अनुचित प्रकार घडला नाही मोठा. जर आमच्या कुठल्या आया बहिणीवर बलात्कार झाला असता, आमचा कुठल्या माणसाला जीव ठार मारला असतं, मग आम्ही काय बघितलं असतं? म्हणजे तुम्हाला पुन्हा ती खॅरलंजी घडवायची आहे का? म्हणजे तुमच्या मनामध्ये नक्की राग काय? तुम्ही एकदा जाहीर करावं, मग आम्ही जाहीर करतो, मग आमचा फॉर्म्युला काय तो? तुम्ही तुमची मानसिकता बदलत नसाल तर आम्हाला मानसिकता देखील बदलावा लागते, हे देखील लक्षात असू द्या. आज तुम्ही पाहू शकता या कुटुंबाकडे ही सर्व आमच्या लेडीज आहेत, 500-500 लोक हजार लोक येऊन तुम्ही या कुटुंबाला मारहाण करता. अरे तुमची मानसिकता म्हणून पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही जगावं का नाही, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना देखील माझं आव्हान आहे की आम्ही या मातीमध्ये काय म्हणून जगावं. या देशाला स्वातंत्र्य झालं पण आम्ही खऱ्या अर्थाने आज स्वातंत्र्य झालो का नाही, हा देखील हा प्रश्न पडतोय. एवढ्या मोठ्या रात्रीच्या सुमारामध्ये जमावामध्ये तुम्ही हल्ला चढवता, रात्रीची लाईट बंद करता, तुमचा इंटेंशन काय आहे, तुमचा हेतू काय आहे, हे आम्हाला आज कळलेलं आहे. खरं तर या कुटुंबाला सरकारकडनं आवाहन करतोय की तात्काळ आर्थिक निधीमधून मदत झाली पाहिजे, जेवढं नुकसान झालं पाहिजे तेवढं भरपूर मिळलं पाहिजे. या कुटुंबाला 24 तास सुरक्षा पोलीस यंत्रणाची मिळाली पाहिजे आणि या कुटुंबाच्या घराच्या बाहेर चारही साईडनी कॅमेराची सुरक्षा देखील लावली पाहिजे, ही देखील आमची मागणी आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर सगळे आरोपी अटक झाले नाही, जे मुख्य आरोपी आहेत कमीत कमी 70 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि अजून आरोपी फरार आहेत, फक्त 2 ते 3 आरोपी पकडलेले आहेत, बाकीचे आरोपी का तुमचे जावे लागत नाही हे लक्षात असू द्या. आरोपी आरोपी असतो, गुन्हेगाराला कुठलेही जात धर्म नसतो. आणि जर आरोपी अटक करत नसाल तर ते तुम्ही जाहीर करा, मग आम्ही आमच्या पद्धतीने भीमा कोरेगाव कुठं घडवायचंय व ते आम्ही घडवून दाखवू. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर. पोलिसांना मारहाण झाली तरी त्यांनी काही सगळे
पत्रकारांना सुद्धा बघ, पत्रकारांचे मोबाईल घेऊन व्हिडिओ तरी पत्रकारांना ओळखू एवढे म्हणते काय केलं हे दार तोडले पाण्याच्या टाक्यावर दिसणार जातो की दार तोडले हे टाक्या बरं जनावरांना कोणी मारा जनावरांना सुद्धा लाटा मार शेळ ओरडायच्या त्यांना बरोबर लहान मुलं होते बघ एक 6 महिन्याचं बाळ होत 6 महिन्याची पोरगी पाणी किल्ला.